गाड़ीवान एक कुठे गेलाय? कधी येतोय? गाडीवाला एक काम सांगितलं ना, पाठ दिशेने कधी येतच नाही, काय दिसना पण हा कुठं इकडून पण दिसना झालाय. आला आला वाटत. चालोच पळच पळ बाबा का, चालोच पळच पळ बाबा का, बाबान सगळ्यांना गुण दिला लई, बाबान सगळ्यांना गुण दिला काही, त्याचा शिष्य इडवबा काही, आलो आलो आजपळ बाबा कबाई, आलो आलो आजपळ बाबा कलई, आलो एकदाच आजपळ बाबा क बाबा खवळा ते का काय काय माहित, मी लेट झालो आज. जय आजपळ बाबा की जय, बाबा पाय पडू द्या. आशीर्वाद आहे गाडी म्हणा. बोला. आलास? आलो. आणलास का माझ्या पिढ्या? नाही ना. नाही आणल्या? सगळे दुकानं बंद. दुकानं बंद? काय बरं दुकानं बंद आहेत? प्रत्येक गल्लीनं गेलो. मग काय झालं? बंद झालं. अरे पण बंद होण्याचं कारण काय? गावात आहे ना कर्फ्यू लागला. कर्फ्यू लागला? मग का बरं कर्फ्यू लागला? अहो का बरं म्हणजे बाबा तुम्हाला काय सांगू, पक्क्या मारा माऱ्या राहते गावात. गावात मारा माऱ्या? हा. कशावर मारा माऱ्या झाल्या? पुरींवरून. पुरींवर ना? काय झालं पुरींमध्ये? अहो लई ना लफडे. लफडे? पुरींचे. पुरींचे लफडे? हा. त्याच्यावर मारा माऱ्या झाल्या का? मग एका पोलिसानं माझ्या जवळ टाकली. काय? काठी. काठी? मी लंगडत तुमच्या आलो बाबा. अरे मग मला फोन करायचा होतास ना, इथूनच त्याला मंत्र मारला असता, तो तिथंच गायब झाला असता. नाही ना आता हानलं, जाऊ दे, आता मीच गेलतो तिथं दांगलात. अरे पण माझं डोकं कसं चिनभिन झालंय, मला बिडी पाहिजे बाबा. बिड्या नाही. बिड्या नाही कसं व्हायचं आता माझं? आणि गावात कर्फ्यू लागला. अरे मग आज आपली भाऊनी होती का नाही? होईल 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 बाबा. बीडी भेटल, उपरवाले सात आहे. हे बा ज्यानं चोच दिली त्यानं चारा बनवलाच, आहे की नाही बाबा? बरोबर आहे तुझं, ज्यानी चोच दिली तोच आपल्याला चारा देणार. येईल गेल ऐक येईल बाबा. पण गाडी म्हणा हा, बराच वेळ झाला रे, अजून किती वेळ वाट पाहायची गिरायकाची? येईल बाबा येईल म्हणतो ना. आलं पाहिजे, नाही तर आज आपलं काय खरं नाही गाडी म्हणा. नाही बाबा. हा बा तुमची जेवढी भक्ती ना, हा तुमच्या भक्तीमुळे येणारच. मनामध्ये सांगतय की आज कोण ना कोण येणारच आहे आपल्याकडे. असं आहे का? हा शिट्टी वाजवा बाबा. बाबा हा तुम्ही उलटे का शिट्टी वाजित्या? अरे ती उलटीच आहे शिट्टी. असं आहे का? ती कशापासून बनवली तुला माहिती आहे का? कशा? माणसाच्या खोपडीपासून शिट्टी बनवलेली आहे ती. नाही अख्ख्या गावातही म्हणत होते बाबा लई जे आले. मग येईल गिराईक बाबा. आपल्यासारखा कोण झाला आहे का? नाही अख्ख्यात महाराष्ट्रात कोण आपला नाद करत नाही बाबा तेवढा जाल. मग नाव काय आपलं? आजपळ बाबा. लक्षात ठेव, आजपळ बाबा की जय. कधी वळणायचा गाडी म्हणा. दादा लय पाय दुखाय लागले मामाले. अग बाई उठ आता, लय जवळ आले. नको लय पाय दुखाय लागले. उठ 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 अग, इकडे 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 जायचं, थोडे 500 meters राहिले. उठ उठ उठ. नाही दादा एक आता एवढी पण नाही चालू शकत मी, लय पाय दुखू राहिले. गावात काय भानगडी झाली त्याच्यामुळे कर्फ्यू लागला म्हणून आपण पायी पायी आलो जंगला जंगला मार्गे. चल थोडं उठ बरं. नाही दादा आता माखून चालवलंच जाणार नाही. उठ बाई उठलं कधी? एक तर तिथं गर्दी असली म्हणजे आपला नंबर लागायचा नाही. उठ. एक तर तुम्ही असं कोणत्या अडबंग मार्गे आणलंय? ते गावात भानगडी झाल्यात. हे बघ ती आंबराई दिसती का? तिथंच बाबा आहे. आता चल जवळ आलं एकदम एकदम 2 मिनिटाचा रस्ता. चल चल आता हे दिसते ना तुझे बाबा बसलेली. हा का तेच बाबा आहे ना? हा चल.
बाबा बाबो काय झालं गिराईक आलं गिराईक आलं कुठे आहे गाडी वाला गिराईक येऊ राहील हा हा गिराईक यायला लागलं थांब अग्नि पेटवतो पेटो पेटो लवकर का नाही तर मी पेटू पेटली पेटली अग्नि बाबा तू म्हण गिराईक येणार नाही दोन पैसे भेटणार आलं आलं आज पळ बाबा के जय नमस्कार बाबा नमस्कार आज पळ बाबा हेच का हेच येत बस बालका बस बस ओम के बस बाबांचे पाया पड बाबांचं दर्शन तुमच्या पाया पडू का नाही नाही मी गाडीवान आहे त्यांचा कुठून आले दांदर पळावरून आलो तुमची तर निश्चित झांजच उडाली असं अहो आमची झांज काय म्हणता गावात काहीतरी तुमच्या गावात भानगडी झाल्या गाडी लावली बस स्टँडवर आम्ही दोघं पै पै 4 किलोमीटर आलो बाबाचं तर काय आम्हाला आमराई सापडा ना बर विचारलं 2-4 जणाला ही पूर्वी दमली मध्येच बसायची रस्त्यात आलो तुमचं नाव घेऊन असं आहे का होय बर झालं आले आम्हाला वाटलं आज लई गर्दी राहील नंबर 2-2 दिवसाचे इड मुक्का मी राहते तुमच्याकडे बाबांकड हो बाबां बाबा खरंय का नाही हो पण काय झालं आज गावात ते मारमारे झालते ना म्हणून बंद आहे असं का नाही आमची पंचायत झाली नाही यायची मग आम्ही अशी राहणार राहणार नाही चालू बाबा बोल गाडी ना काय त्यांची समस्या आहे तुम्ही हवं तर घ्या बाबा काय समस्या आहे तुमची बाबा बोल बालका ही माझी मोठी पोरगी आहे बर बर काय तिला त्रास आहे आता बाबा आम्ही तुमच्याकडे का आलो तुम्ही अंतर्ज्ञानी काय त्रास आहे तुम्हीच शोधा अंटल मंटल सब बंडल छू मंतर बट सो हा बालका बोला तुझ्या पुरीला नवऱ्यानं टाकून दिलंय हो तुझ्या जावायनं तिला घरात हाकलून दिली हो बाबा बाबा बरोबर आहे बाबा तुम्ही खरोखरच अंतर्ज्ञानी आज पळ बाबा ते सर्व आपण व्यवस्थित करू पण त्यासाठी तुला मोठा खर्च येईल बाबा किती खर्च येऊ द्या मी करायला तयार आहे बाबा गाडी वाला त्यांना आपला खर्च सांग 4000 रुपये बर दिन ना गाडी वाला पैसे तर रोख लागतील पण त्याच्या पुढचा पण सांग त्यांना काय खर्च येतो उलट कोंबड पक्काच लागल हो बाबा आणीन आणतो आणतो एक बकरू लागल बाबा बकरू कशाला बकरू लागत कशासाठी इड बाबांच 90 तास आहे बर बर बकरू बाबा जाल माणूस देतो बकरू देतो एक म्हैस लागल काळी पण मी म्हणतो म्हैस कशासाठी आता आम्हाला लागती अहो मग म्हैस काय कमी पैसे लिहिते का ए बा एवढा खर्च आहे बालका तुला जर तुझ्या पुरीचा संसार चांगला करायचा असेल होय बाबा तर तुला म्हैस सुद्धा द्यावी लागल हो जातो मी चाकणच्या बाजारात जातून घेऊन येतो बाबा पण लवकर आणून द्यावी लागेल बरं का हो लगेच जेवढं सांगितलंय त्यातली एक वस्तू जरी राहिली तर लक्षात ठेव तुझ्या पुरीचा प्रपंच परत उद्ध्वस्त होईल हो बाबा असं करू नका मी तुमच्या पाया पडतो तुम्ही असं काही जाम करा का तिचा नवरा आपोआप आला पाहिजे मी सगळं द्यायला तयार आहे बाबा येणार तिचा नवरा तिच्या त्याच्या पायाने तिथं चालत येणार लय उपकार होतील बाबा तुमचे लय उपकार होतील आम्ही लय लांबून आलो पै पै आलो तिथून गावातून लय पाय थकलेत आमचे आता तुम्ही काहीतरी करा मंत्र बिंत्र मारून दादा या बाबा एवढी एक महिस देव असतो मग दुसरं लग्न होत आहे ओम भट्स इथून निघून जा पहिली नाहीतर तुला आहे ना या राखामध्ये भस्म करेल बाबा जाऊन द्या ती पोरगी आज्ञाने तुमच्या पाया पडतो त्या लेकराला काय कळत बाबा मी सगळं द्यायला तयार तू शांत बस ग हे पोरगी काय माझी परीक्षा बघती का बाबा जाऊन द्या लेकरू हे चुकलं बाबा क्षमा करतो गाडीवान सांगा बाबा एक महिस 1 लाखाची येते
अजून तशीच मुलगी तुझी बोलती. अग बैस ना गपचूप, तुझा नवरा येईल ना बाप. तुम्हाला सांगितलं होतं मला लव्ह मॅरेज करून द्या, तुम्ही केलं अरेंज. आता आलं बाबांकडं, बाबाला 1 लाखाची मेज देऊ असं दुसरं लग्न करते ना मी. अग बाई तू आहे पुढे डोकं फुड का, तू शांत बस ना, एक त्याला येऊ दे ना. ओ तुम्ही काय बोलले, डोकं फुडू का? हा गाडीवानी मी तुम्हाला दगड आणून देऊ का? कशाला मारायला मला? नाही नाही तुमचं डोकं फोडायला. नका नका त्या पुढील समजूत काढी तुम्ही तिची. हा सांगा तुम्ही बाबांना सांगा शांत. दादा मला लय वाट राहिली या बाबाच. काही नाही काही मंत्र फेका. ओम भट सुहा. बालिके तुझा हात बघू. काला पाहिल्याशिवाय नाही बाबा. दाखव ना पाहिल्याशिवाय कसं कळणार आहे. मी अशी परक्या माणसाच्या हातात हात देऊ का? अग बाई ते संन्याशी बाबा आहे. नाही नाही ते संन्याशी असले तरी परका माणूस ना तर माझ्यासाठी. असं लांबून दाखव हात बाबाला. लांबून मी बाईला हात सुद्धा लावत नाही, तुझा फक्त हात दाखव मला. लांबूनच दाखवी. ठीक आहे लांबूनच दाखव. अरे 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 काय लय वाईट झालं. काय झालं बाबा? हिचा नवरा आहे ना एका बाईच्या नादी लागलाय. बरोबर आहे दादा, मी तुम्हाला म्हटलं होते ना तिचे बेरोजगारी येत होती. मग मी तुला नाही म्हणतो का अंतर्ज्ञानी बाबा आहे. यांना कस काय कळलं बाबांना? जे आहे ते क्लिअर सांगत येत का नाही तुझ्या जीवनात घडलेलं? मग बरोबर आहे बाबा, पुढचं सांगा काही काय असेल ती. त्या बाईने ना हिच्या नवऱ्याला झाल चारलेला आहे. म्हणजे काय चारलं? खाण्यामध्ये असा पदार्थ चारलाय त्याच्यामुळं तो तिच्याच बाजूनं राहतो. हिला त्यासाठीच हाकलून दिलेली आहे. हा बाबा सकाळी जायचं ना पर संध्याकाळी यायचं. संध्याकाळी आला का 1 तास थांबला का परत जायचं तिच्याकडं. बरोबर बाबाचं खरं निघलं का नाही? बाबा याच्यावर काहीतरी उपाय करावं, तुमच्या पाया पडतो. खरं सांगितलं बाबा तुम्ही. बाबा तिचं परपंच चांगलंच आलं असं करा मग काय. नाही नाही पण पहिले पैसे दिले पाहिजे 4000 रुपये. हो बोला तुम्ही पैसे आणले का? आम्हाला तर कळलं होतं बाबा काहीच घेत नाही. कोण म्हणलं? आम्हाला शेजारी सांगितलं, आमचे शेजारी आलते नाही ना तुमच्याकडं. हो बाबा काही घेत नाही पण तिच्यासाठी होम करायला हवन करायला ह्या सामुग्री आणावं लागतात ना आम्हाला. हो बरोबर. मग त्यासाठी पैसे लागतात? लागतात लागतात. मी काय एवढे पैसे नाही आणले. आता लोक म्हणले बाबा पैसे घेत नाही. थांबा मी पाहतो. फोन प्ले करा ना. पैसे नाही ना फोन पे. 100 रुपये आणले तेवढं भागन का? हे 100 रुपयात काम होत असत का गाडी वाला? नाही. अरे तुला सांगता येत नाही का? 100 रुपयात नाही होणार. आय आय बाबा संग एवढे पैसे असते तुय संग पैसा नसतो एवढा. मग कुठला पैसे? बँकेत पैसा आहे आमचा. बँकेत? हा. मग एक तुम्ही एक काम करा ना. काय? फोन प्ले करा बाबा द्याव इकडं. म्हणजे बाबाकडे फोन पे बी का? मग मग आता 2000 मारतो आणि नंतर गुण आल्यावर 2000 मारतो. नाही 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 पहिले 4000 रुपये द्यावे लागतील. बाबाच काम लय अवघड. बरोबर मारतो बाबा पण माय पोरीले गुण आला पाहिजे, जावायला गुण आला. येणार येणार मारू का? मग मारा मारा. तुमचा जावाय संध्याकाळीच घरी येणार आवडा. नक्की. हा बाबा तो गुण 4000 करू का मग? हा 4000. हा बाबा आले का पाहत तुमच्या मोबाईल मध्ये? आले 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 ना. धरा तुमचे फोन पे बाबा काही करा. माझा वय घरी आला पाहिजे. गाडी ना बोला. थोडी हळद टाक माझ्या हातावर. 2 मिनिट बाबा काय ना का करू. टाक हळद. बस बाबा हळदीने काय करते दादा? बघा पण तुमचा जावाय आहे का नाही? ही हळद आहे. हा ह्या हळदीच काय होत ती बघा. लाल होती बा म्हणजे तो येणार. कसं झालं बघा? अहो ते लाल झालं ना. झालं का नाही? झालं. तुमचा जावाय त्याला त्या बाईने खायला घातलेलं आहे. अरे बापरे म्हणजे पोटात त्याच्या घासच लाल लाल असं नाही की नाही? मग बाबा पण याच्यावर पर्याय उपाय काढा ना. पर्याय आहे माझ्याकडे. कोणता? ओम भग्नी भागोदरी भट्सुहा. ओम भग्नी भागोदरी भट्सुहा.
हा जमाल गोटा घ्या याचं काय करू याचा ना हा जमाल गोटा घेऊन जावा इकडे जायचं बाबा तो जमाल गोटा घेऊन त्याच्या डोक्यात टाकायचा का हे मूर्ख मालिका डोक्यात टाकायचं नाही हे औषध आहे तुला तुझा नवरा पाहिजे ना हो पाहिजे पाहिजे माझा नवरा महाजमाल गोटा घ्यायचा दगडावर असा घासायचा त्याचा एक चमचा रस काढायचा आणि सकाळी एक चमचा संध्याकाळी एक चमचा आणि दुपारी एक चमचा मी प्यायचा का तू नाही प्यायचा तुझ्या नवऱ्याला पाजायचा नवऱ्याला पाजायचा हा आठ दिवसात नवरा तुझा तुझ्या घरी येईल नवरा मा हाताने पाणी नाही पियत तो जमाल गोटा पिईन बाबा हा जमाल गोटा पाडल्यानंतर काय होणार आहे त्याला जुलाब होणार हा मग आणि ते बाईन जे चारेले ना ते खालून पडणार हो बरोबर बरं का बाबांचं बरोबर बरोबर घातलेलं खालून पडणार खालून हो बाबा मान्य धर पोरी जपून ठेव अहो पण दादा माल तिकडे नेऊ नाही राहिले ना अगं मी बरोबर आहे ना दुसऱ्याच्या हाताने पाजितो तू हे जपून ठेव जमाल गोठा बर बालिके तुझी सासू तुझ्या बरोबर चांगली वागते का नाही ना लय खाडू स्वागती मग ननंद आहे का तुला हाय हाय बाबा हाय ना ती तुझ्या बाजूने चांगली राखते का हा चांगली माव संगतीच मग एक काम कर तुझ्या ननंदला हा जमाल गोठा दे आणि तिला सांग म्हणा भावाला तीन टाम एक एक चमचा हे औषध पाजायचं सांगते बाबा आणि ती जर जमलं नाही तर हे औषध घे तीन टाइम एक एक झाकण पाजायचं बाबा हे काय रोगर ओ बाबा अहो माझा आवय मरण माई पूर्गी रंडकी होईन ना हे मूर्ख बालका काय ते औषध म्हणजे हे तुमच्या काय शेतामध्ये मारणार औषध नाही मग कशावरच हे मी मंत्र शक्तीनं बनवलेलं औषध आहे बाबांनी बनवलेलं औषध बाबा द्या किती किती चमचे किती टाइम एक झाकण याच एक झाकण तीन टाइम पाजायचं ते हिच्या नंदाला सांगावं लागेल पाजायचं ठीक आहे ते नाही जमलं ते ये पर बाबा येईन ना ठिकाणीवर येणार तो ठिकाण्यावर येणार आणि चौथ्याच दिवशी तुझ्या मुलीला घेऊन जाणार बाबा फार उपकार होतील बाबा तुमचे धन्यवाद हे बाबांच्या पाया पड पाया पड पाया पड बाबांच्या आशीर्वाद आहे हिला आशीर्वाद बाबा धर ग जपून ठेवूया आणि तो आहे नंदाला सांग व्यवस्थित सांगते तिला बरं का बालका बोला बाबा तुम्ही आता इथून मग घरी निघाला का नाही अजिबात माग वळून बघायचं नाही पाहणार पाहायचं नाही बरं मागे जर बघितलं माग वळून तर या औषधाचा काहीच गुण होणार नाही सर्व उलट होईल नाही पाहणार आम्ही नाही पाहणार आणि येताना लक्षात आहे ना काय मी विसरलो बाबा काय एक माईस काळी पाठ आणि उलट्या पखाचं कोंबड हो येईन ना घेऊन आठवणीने घेऊन यायचं आठवणीने घेऊन येणार बाबा मैस कॅन्सल नाही होणार का जे सांगितलंय त्याच्यात जर एक वस्तू कमी झाले तर सर्व परत उद्ध्वस्त होईल हो बाबा असं नक करू बाबा तिचं ना काय गोपुरीच मी तिचा बाप आहे ना मी द्यायला तयार आहे सगळं कधी आणून देऊ बाबा ते पुढल्या गुरुवारी हा गाडीवानांना सांगितलंय माझ्या पुढच्या गुरुवारी घेऊन यायचं ते मशीनला तर टेम्पो करावं लागेल मग कशा ते घेऊन या पण लवकर घेऊन या बरं चालेल बाबा टेम्पोचं भाडं तुम्ही द्याशान का हाय बालिका ही मला उलटा बोलती हिला आत्ताच भस्म करून टाकतो ओ बाबा ओ बाबा प्लीज प्लीज तुमच्या पाया पडत लेकरू होती मी देतो भाडं तू गपलं बाई समजून सांग बालिकेला तू सांगतो बाबा सांग बाबाची चेष्टा करते का नाही बाबा अरे मी तुम्हाला गुण देतो आणि तुम्ही माझी चेष्टा करता नाही करणार बाबा तुम्ही एवढं मागितलं मग बापाचं दिवाळं निघण ना मग तुझा संसार जर तुला सुखात करायचा असेल आणि तुला सुखात राहायचं असेल तर हे सर्व द्यावंच लागल बाबा देतो देतो बाबा देणार तू शांत बस ओम भगनी भागोदरीम भटसो हा काय बाबा उदी उदी इडून गेले का तुमच्या एका घराच्या कोपऱ्याला पुरायची उदी बाबा हा लिंबू देऊ का एक हा लिंबू दे एक बाहेरून द्या हम एक लाडू देतो ओम भगनी भागोदरीम भट्ट सोहा याच काय करायचं थांबा सांगतो बाबाचा आवाज गेलाय
मंत्र मारतनी याच्यावर तो मंत्र मारला नाही अरे बालका काय अरे काही मंत्र मनातल्या मनात म्हणावे लागतात मनातले मनात म्हणले का मग बरोबर हे घ्यायचं हां घरी गेला हां की उजव्या कोपऱ्याला घराच्या उजव्या कोपऱ्याला घराची पुरून टाकायचं आणि हे लिंबू सर्व 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 हां तिन्ही वस्तू दादा हां तो लाडू सुटुडायचा आहे का आता सुटुडायचा बाबा दिलेलं हे वस्तू आहेत त्या उजव्या कोपऱ्याला पुरवायच्यात आपल्याला खाऊन खाऊन तर एवढी मोठी भादडी ताडडी झाली अरे भूक लागली मला हिच्यामुळे तुला नवरेन टाकून दिले तिथं खातच असन कामाच्या नावानी पत्ते नाही मग खायचं नाही का जीवाला माझ्या काय खायचं नाही खायचं नाही एक तर बाबाचा खर्च तुला पडलंय खायचं चला निघा लवकर बाबा निघाव का आम्ही निघा आणि माग वळून अजिबात बघायचं नाही पाहणार बाबाची पाय पुढे दादा बाबाची पाय पुढे हे काय अलीकडे योग बाबा या मागाजी भात वळून बघायचं नाही पाहणार बाबा मांग जर बघितलं ना योग बाबा बाबाचे मन तर उलटी होते बरोबर नाही पाहणार येव का मग या या निघा लवकर गाडीवाना गेले का ते गेले गेले काय रे गाडीवाना मूर्ख आहेस का रे तू हो बाबा मी काय केलं काय केलं म्हणजे अरे मागून मागून 4000 रुपये मागितलेस 40000 रुपये मागायचे होतेस बाबा तुम्हाला एक सांगू का अहो म्हैसच 1.5 लाखाची ती अरे ती म्हैस मागितलीस बकर मागितलंस बाबा पण त्याचा काय उपयोग झाला आता 8 दिवस इथं बसायला लागल ना जाऊ दे 8 दिवसानं आपल्याला फरक नाही पडायचं माझं ऐकते का म्हशीचं आपण दोघं दूध खाऊ ना मस्त लटवू अरे खाऊ पण 2 दिवसातच जर सांगितलं असतं तरी आणून दिलं असतं का ना त्यांनी 8 दिवस आता वाट बघत बसायची आणि इथं कुठं लपून बसायचं आपण जाऊ दे माझं डोकं लय फिरलंय बघ आता मग डोक्यात हाणूक थोडं डोक्यात हाणतो का आता माझ्या बाबा हा आता इडून उठते का मला लय तलप आली तुला तलप आली अरे मला पण तसं झालंय कधी घेतोय मग तुमचं कापड चाललं का हा मग काय माझं डोकं चालत नव्हतं एकतर हा का हा बरं झालं द्यावानं डोकं चालवलं अरे पण आपल्याला भेटणार कुठं गावात तर कर्फ्यू लागला ना बाबा काय मी ना काल एक जापा ठुलेले लपून काय म्हणतो मग हा गाडीवाना हुशार राहायच रे तू आधी मग बाबा लागत ना हा हा चल चल लवकर उठा उठ लवकर चल एक काम कर हे आपलं फोन पेच घे फक्त हे राहू दे इथं चल चल लवकर बाबा 2 मिनिट बाबा काय राहिलं हा हा ते महत्वाचं आहे आपल्या घे चल चला